हेलो फ्रेंड्स, आज अपन इंग्लिश शॉर्टहँडमध्ये फ्रेजेस बघूया। सो फ्रेंड, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला काही फ्रेजेस बघूया। ॲज इज, हे बघा आता रेषेच्या थोडं वर एक गोल राऊंड शेप काढायचं आहे। ॲज इज असा हा एक ॲज इज काढायचं आहे। आता इज ॲज काढायचं आहे, तर इज ॲज हा ॲज इज सारखाच एक क्राउंड शेप आहे आणि तो एकदम रेषेवर काढायचा आहे। हे बघा, एकदम एक रेषेवर इज ॲज काढायचा आहे। आता धिस इज, आता धिस इज हा बघा, धिस इज, धिस इज, धिस इज। आता लास्ट इयर ही फ्रेज बघायची आहे। लास्ट इयर, लास्ट इयर, लास्ट इयर। ॲट फर्स्ट, ॲट फर्स्ट, ॲट फर्स्ट, ॲट फर्स्ट। जस्ट नाऊ, जस्ट नाऊ, जस्ट नाऊ। आता वेदर, 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 वेदर। आता इम्पॉसिबल ही फ्रेज बघायची आहे। इम्पॉसिबल, इम्पॉसिबल। इम्पॉर्टंट आणि इम्पॉर्टन्स, आता हा बघा, इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्स। हे रेषेच्या थोडं वर काढायचे आहेत। आता इम्प्रूव, इम्प्रूव्ड आणि इम्प्रूवमेंट, हे आता इम्पॉर्टंट सारखेच आहे पण हे रेषेच्या वर काढायचे आहेत, म्हणजे एकदम रेषेवर काढायचे आहेत। इम्प्रूव, इम्प्रूव्ड, इम्प्रूवमेंट, इम्प्रूव, इम्प्रूव्ड, इम्प्रूवमेंट, इम्प्रूव, इम्प्रूव्ड, इम्प्रूवमेंट। थँक्यू फ्रेंड्स।